मंडळी आता आपण जाणार आहोत एका सिंगिंग रियालिटी शोच्या ऑडिशनला आणि या निमित्तानं इथं विनोदाचा हंगामा करायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. तर स्वागत आहे तुमचं सध्या चर्चेत असणाऱ्या सिंगिंग शो मध्ये ज्याचं नाव आहे गारेगा गारेगा गान बबगा. को पॉवर्ड बाय प्रसादोक पार्टी अँड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. आश्वासनं देण्यासाठी असतात, पूर्ण करण्यासाठी नाही. आणि सईता म्हणकर यांचे बच्चू ड्रायव्हिंग स्कूल. जपून जपून जारे पुढे माकड आहे चावे. आणि गेस 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 आजचे परीक्षक कोण आहे बर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिचा डान्स बघून अरे ही तर तेच करते रे असं वाटून सुद्धा तिला आणि तिचा डान्स बघत राहावा असं वाटतं अशी लाघवी. लंडन रिटर्न कवी मनाची हो कवी मनाची प्राजक्ता माळी. थँक्यू. आणि आपले दुसरे परीक्षक आहे दिग्गज अभिनेते. 12,500 प्रयोगातून प्रेक्षकांना गुदगुल्या न करता मनमुराद हसवणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट प्रशांत दामले सर. वेलकम सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे सर तुमचं. स्वागत आहे प्राजू. धन्यवाद. तर प्रशांत सर आपला हा गारेगा गारेगा गान बबगा हा कार्यक्रम मनोरंजक टप्प्यावर आलेला आहे. अगदी सर अगदी अगदी. तर म्हणजे तुम्ही आणि प्राजक्ता मॅमने 3,500 स्पर्धकातून अंतिम 14 स्पर्धक निवडलेले आहेत. तर गारेगा गारेगा गान बबगा चा इथपर्यंतचा प्रवास कसा होता सर. खरं सांगू का की गारेगा गारेगा गोव्यातच जाऊन बसा हा जो कार्यक्रम आहे ते हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय छान आहे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगू का 13 शहरातून 3,500 गायकांना ऐकून माझ्या कानाचे जे सुपर झाली ना. आणि त्यातून आम्ही 14 स्पर्धक त्यातून आम्ही 14,500 स्पर्धक आम्ही शोधून काढले. बरोबर केले. वा दादा वा. अरे हो केले सांग ना. आणि हा अंतिम स्पर्धेसाठी आता आपल्याला फक्त 15 स्पर्धक हवे होते. 14 निवडले. आता मुंबईतून फक्त एकच स्पर्धक हवाय हो. आणि हा जो कार्यक्रम आहे जो गारे गा गाढवर बसून जा ऐक ना हे ज्याने नाव ठेवले ना त्याचा मला पत्ता दे. त्याच्या गावात जातो आणि गाढवावरून त्याची धिंडच काढतो. तुझाही पत्ता देऊन ठेव मला. तेच गाढव तुझ्याही गावात फिरून. ठीक आहे हा जो कार्यक्रम आहे तो इतका रोमांचक आहे म्हणजे कान तृप्तच झाले असे असा काटाच आलाय अंगावर. हो 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 कमाल कमाल. आता फक्त एक स्पर्धक निवडायचा आहे मुंबईतला आणि हा स्पर्धक 14 स्पर्धकांना मात देतो का नाही देतो ही आम्हाला उत्सुकता आहे. बरोबर की नाही. वा दादा वा. हो की नाही सांग ना थोडक्या. तुम्हाला विनंती करते की तुम्ही दोघांनी स्थान पंधरवा. या पाणी देऊ का तुम्हाला. सॉरी सर प्लीज. ठीक आहे
ते उत्साहाच्या बरोबर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला, दहीसरचा कुलभूषण खरबंदा चौघुल्यांचा समीर दा. सर पाय पडतोय सर, पाय पाय पडतोय सर. हा नाही सर, हे रिस्पेक्ट म्हणून पाय पडतोय सर. स्वतःच्या पाय इथं काय नाही सर, तुम्ही मोठे आहात सर, रिस्पेक्ट. ठीक आहे राहते. या या या, वेलकम वेलकम वेलकम. स्वागत आहे, स्वागत आहे समीर लालकोटे, स्वागत आहे. लाळघोटे नाही सर, समीर चौघुले, समीर चौघुले नाव आहे, लाळघोटे नाही. अरे म्हणजे स्वभावाचं वैशिष्ट्य लिहिले काय नावात तुमचं? नाही नाही, समीर चौघुले नाव आहे माझं, लाळघोटे नाही. नाही नाही नाही, असंच आहे, समीर चौघुलेच लिहिलंय पहा. मला कळते की मी गंमत करते त्याची. गंमत करताय सर, सरांचा स्वभावच विनोदी आहे. तुझा पत्ता दे. काय किती वर्ष चालले ते धंदे, किती वर्ष झाले? कुठले धंदे सर? धंदे म्हणजे हे गाणं किती वर्ष? हा हा सर, अनेक वर्ष प्रयत्न चालले आहेत माझे गाण्याचे, अनेक वर्ष चालले आहेत. अरे 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 वा, हो सर, वा. नाही मग आता मला एक अशी उत्सुकता आहे, म्हणजे असं विचारू असं वाटतं तुम्हाला की हे गोरे गोरे गालपे काला काला चष्मा हे जे काय आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात आलेला कार्यक्रम? हा ह्या कार्यक्रमात नाही आलो मी, हे वेगळं काहीतरी नाव घेतलं तुम्ही. एक एक मिनिट, हाच आपला कार्यक्रम आहे. नाही सर, नाव वेगळं घेतलं तुम्ही. एक मिनिट, हे बघा हे बघा, इथे तुम्हाला इथे परवानगी नाही नावं चेंज करायची. नाही नाव आहे. अरे पण मी नाहीच गेले ना सर, नाव बदलायला गाणं गायला आलेला. अरे सर, सर काय होते, नाव चुकतंय तुमचं सर. अरे तुमचं चुकतंय नाव. हा तीन चार वेळा चुकला तुम्ही सर. काय मी म्हणलं आपलं जाऊ द्या, चला पुढे जाऊया, पुढे जाऊया, पिकअप मध्ये काढू. पिकअप पिकअपच्या नादात सर दीड शिफ्टचा खोटा लागेल म्हणजे. सॉरी सॉरी सॉरी, मी 12,500 रुपयाला मी लक्षात ठेवायचं पर्यंत इकडे राहतच नाही. लक्षात टेन्शन घेऊ नका सर, सोपं नाव मी एकदा सांगा, एकदम सोपं आहे सर. गारे 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 गा गारे गा गार 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 गा. तुझ्या तर लगान नाडगे हल्ले पाहिजे बेनी. सर ते कसं आहे, तुम्ही सांग मला काय कोणतरी सांगितलं परत एकदा. सांग काय सर, गारे गा गारे गा गा ना बाबा गा. कठीण नाव आहे सर. मला एक कळत नाही, डिरेक्शन डिपार्टमेंटला हे नाव बोलता येत नाही, मग आम्ही म्हणावं असं तुमचं का आग्रह आहे? अरे साधं नाव ठेवा ना, गा की थोडक्यात आठपणा बरोबर की नाही? करायचं का सुरू करायचं का मग? मग काय इथे काय, इथे काय करायचं, कशासाठी आलोय? अरे पटपट शूटिंग करा, पुढे जायचंय खूप वेळा. चालते सर, करूया सुरू. माझ्याच तुम्ही आले सर, पुढे जाऊया आता. चालते, चला रेडी, चला करा, चला रोल कॅमेरा रेडी रेडी ऍक्शन. हा हा हा, मग काय कसं वाटतं इथे आल्यानंतर? छान वाटतंय, म्हणजे तसं थोडस दडपण आहे पुढच्या राऊंड. एक लक्षात ठेवायचं, दडपण आलं ना की 12,500 वेळा देवाचं नाव घ्यायचं आणि घुसायचं. खरंच होत असं? थांब ना जरा. सर मला गाणं गाय काय 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 गाणार तुम्ही? झालं एवढं? अरे काय काय करताय? अरे वाजवलं तुला ते नुसतं बस. अरे वाजव नाही सर गाणं. अरे नाही, हे कसं गाणं असेल सर? आहे पुढे आहे गाणं, मी जस्ट घसा साफ केला. अच्छा अच्छा, मला वाटलं झालं गाणं. नाही 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 सर, मी घसा साफ केला. सुरू करा. आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे. ह्याला काय अर्थ, ह्याला चालच दे, तू काय करतोय? हे गाणंच. अरे गाणंच नाहीये, तुला काय करतो तू वाजव. अरे हे गाणंच नाहीये ना. अरे मी गाणं म्हटलं का आता? तुम्ही चिडू नका. अरे चिडायचा प्रश्न नाहीये, मी त्यांची निवड, माझा पण कॉन्फिडन्स लूज होतो ना. सर सर सर, मला तुझं काय कळतच नाही. अरे हे ऐका ऐका, गाणं चूक नाहीये. असं गाणं असेल का? आज रफी साहेबांचा असं गाणं असेल? गाण्याच्या आधीच इंट्रोडक्शन आहे सर. अच्छा प्रास्ताविक आहे? यस सर. हे बघा, एक तर मला कळत नाही तुम्ही गाणं कधी सुरू करणार आहे. ते काम करा, गाणं सुरू करायचे तर काहीतरी असं हातवारा करा, असं असं काहीतरी हातवारा करा. ठीक आहे, गाणं की ह्याच्या पुढे आपल्याला मार्क द्यायचे. हो हो, असा हात करेन.
तर सर मी आता हे करतोय, आधी इंट्रोडक्शन देतोय मग मी गाणं सुरू करतो. ओके. तर रफी साहेबांचा आज वाढदिवस आहे. अरे चुकून असं सहज हात गेला ना. नाही गाणं नव्हतं सुरू. बसा बसा प्लीज बसा. आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे तर मला त्यांचं एक गाणं चौदवी का चांद हो हे खूप आवडतं तर ते मी गाणार आहे. का का ह्याचं काय उत्तर द्यायचं? नाही सर मी स्पर्धक आहे ना, तुम्ही ते जज आहात ना, ते आपण नाही बाबा कार्यक्रम आहे ना म्हणून. प्रशांत प्रशांत तुम्ही सर प्रशांत तुम्ही मी समीर. अरे ह्याला नाव पण माहित नाही यार सर. प्रशांत ना तुम्ही. अरे समीर समीर हा समीर समीर चला गा 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 चला गा गा गा. रफीदांचं मी गाणं म्हणणार आहे. हे अरे यार कमाल 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 काय बात आहे यार कमाल. अरे किती कसलं काय काय गायलाच आहे तू. अरे बढिया 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 यार कमाल कमाल गायलाच यार. थँक यू. काय तू होत कुठे म्हणजे बाळ तू तू गातोस कुठं? अरे सर मी इथून राहतो ना सर. काय गळा हो दाबला तरी गळा कसला गोड आहे कल्पना का तुला? थँक्यू सर. मला हा गळा हवा. गळा असं नाही गळा देऊ शकत. कमाल कमाल का तू आहे की नाही तुला सांगतो. हा ठरलं माझं सर. काय पुढच्या नाटकात माझ्या नाटकासाठी तूच गाणं गाणार हे ठरलं ठरलं. कमाल कमाल गायला पण कमाल गायला. प्राजूला विचारूया कसं वाटलं? मला तर फारच आवडलं बो गाणं आणि मला वाटतं की 15 स्पर्धक मिळालं आपल्याला. आपण त्यांना सिल्वर स्टार देऊया. या 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 वर बघा बघा. ओ क्या बात है. कुठे चालला? नाही कुठे नाही इथे. क्या बात आहे पडशील. हॅलो सावकाश. हा खुश झालंय खुश झालंय. छान गायलंय छान गायलंय. चौगुलेजी बेस्ट 15 मध्ये सिलेक्शन झालंय तुमचं. थँक यू थँक यू. क्या बात आहे. अभिनंदन अभिनंदन. आणि परीक्षकांनाही खूप आवडलेला आहात तुम्ही. एक विचारायचं होतं, कुणी आलंय का सोबत? हो म्हणजे माझी बायको आणि माझा मेवणा आलेला आहे. क्या बात आहे. त्यांना बोलवूयात सर. बोलो बोलो बोलो. वेलकम करूयात समीर चौगुलेजी बायको. मला कर ना कॉंग्रेट्स कर ना मला. काय होतं? सॉरी सर. सॉरी सॉरी पण तुम्हाला प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने बघणं म्हणजे नाही पण खरं सांगू का, डोळे उघडे असले तरच दिसतं बरं काय. आता डोळे बंद करा. मी दिसतोय? नाही सर. आता डोळे उघडा. मी दिसतोय? नाही सर. मी लपलोय ना मी कसं. मला तुझा पत्ता दे बर का. हे जज आहेत ना, हे जज आहेत ना, कुठली विनोद. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा तुम्ही दोघे असा एकदम असा एकत्र असा एकत्र असा. नाही तुमच्या या हसण्याचे सूर असे दडलेले आहेत. म्हणजे तुम्ही दोघे गाता की काय? गाता? नाही नाही. हे चल मागा. तुम्ही गाता? थोडं नाही सर. गा किंवा थोडस गा ना. नाही सर. तुमच्या समोर. अरे सर तुम्ही तुम्ही गा गा गा. अरे सर घरात घरात गातात असं काही नाही. तुझा मी जातो सर. दादा वहिनी सर म्हणताय तर प्लीज. हा चार चार वेळी गा ना. त्यात काय तयारी नाहीये ऍक्च्युली. अरे तयारी काय? तयारीला किती वेळ लागतो? आ केली का? अरे हे बघा ना. थँक यू सर. अरे अरे गाय गायलं डायरेक्ट डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलेले. सर म्हणताय काय करताय? सवय वाटतं घरांची. स्टेजवर गायचं हळू हळू जरा कंट्रोल कर नीट राहा आता कळलं ना. सुंदर
कळलंच नाही आम्ही कुठे आहोत. अनपेक्षित. आवाज आहे यार. नाही नाही, मला असं वाटतं की आपण यांना काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे. तुम्ही सांगा तुम्हाला आमच्याकडून काय गिफ्ट हवंय. सर, आमची एक छोटीशी रिक्वेस्ट होती ना. सर, तुम्ही आमच्यासाठी चार ओळी गा ना सर, प्लीज. काय गायलात सर तुम्ही? सर हळूहळू. काय गायलात सर? सर अरे अरे सोड, माझं गाणं तू काय गायलायस? कमाल, काय आवाजात तुझा जो दर्द आहे ना, कुठून गात? कुठे मारायचं कुठे? अरे कुठून गातोस? कुठून काय काय नरड आहे यार तुझा? कमाल कमाल गात. ए काय हसतोय, रडतोय, खिंकलतोय? अरे बापरे, चक्क बुबुळातून पाणी येते. बुबुळातून ना, डोळे म्हणतात त्याला. बुबुळातून कसं पाणी? बुबुळ कुठे असतं? अरे डोळ्यात असतं. अरे पण हा काय सर, हे राहिलंय ना माझं सेलिब्रेशन. हे थांब रे बाबा, हे राहील. थँक्यू सर. कशासाठी? कशासाठी? आयुष्यात माझं एवढं कौतुक कोणीच नाही केलं सर. तुला लाज वाटत नाही एवढा आजोबा झाला तर? साधं कौतुक. अरे आजोबा नाही आहे, नेवणा आहे. आजोबा कुठून आणला? नेवणा आहे तो माझा. नेवणा कळत नाही का? मुद्दामर करतात का ते? अख्ख बचपन सर माझं, अख्ख बचपन माझं गरिबीत गेलं. बचपन म्हणजे बालपण बरं का ग? नाही सर, श्रीमंतांचं असतं ते बालपण, गरिबांचं असतं ते बचपन. थुकतो या वाक्यावर, थुकतो तुझ्या वाक्यावर. खोटं बोलतोय सर, खोटं बोलतोय सर. याच्या बापाने त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाकला होता, 6 वर्ष फेल झाला, लात मारून हाकललंय. हा खोटा ना यार, हा खोटं बोलतोय. ए खोटं बोलतोय सर, माझ्या आई बाबांनी खूप खूप हाल सहन केलेत सर. माझे बाबा हातगाडी ओढायचे, आई ब्लाऊजशी व्हायची, आणि ताईला गाता यावं म्हणून मी लेडीज डब्यात कंगवे विकायचो सर. तू लेडीज डब्यात काय रस्त्यावर विकायचे ना कंगवे? नाही सर, लेडीज डब्यात बायका पटापट घेतात ना कंगवे, म्हणून लेडीज डब्यात. हो का रे? हो. अरे मला कशाला विचारतो? मी लेडीज डब्याला फिरतो, मला कशाला विचार? अरे अरे चिडचिड करू नका ना. अरे चिडचिडचा प्रश्न तो किती खोट, ओव्हर ऍक्टिंग म्हणतात किती. सॉरी सॉरी, चूक चूक झाली, मी चुकून विचारलं. आहे ते संभाषण तुझी नाकी नऊ येत. सर एक सांगू का? सर एक सांग ना. सांग सर. मला किडनी आहे सर. आम्हाला काय पोळ आहे? मधाचं पोळ आहे? अरे नाही नाही सर, मला एकच किडनी आहे. अरे मग तुला गाताना श्वास कसा काय पुरतो? फुप्फुसा दोन आहेत त्याला, फुप्फुसातून श्वास येतो. कुठून आणलं हे जज? म्हणून कोणी आणलं? कंट्रोल करा, कंट्रोल करा, पचकन खिट्टी उडेल. हा तसं नाही भावाचं कौतुक. हे कोण आहे? शांत बसा. थँक्यू सर, थँक्यू. एक किडनी असलेल्या माणसाला तुम्ही कटला रोड आहे. मी तुझा रूढी आहे. किती छान आवाज मला, म्हणजे गेल्या 10 वर्षात मी असा आवाज ऐकलाच नव्हता. ठरलं काय? ठरलं, दिस इज फायनल. पुढच्या नाटकात तू माझं गाणं गाणार. मला सांगितलं ना आता इथे. बस सर, हे ठरलं, हे ठरलं आता हा गाणं. अरे तू इथं काय करतो? इधर क्या कराय? जाणार गाडी में बैठला. अरे लगाने का नहीं बिल्कुल. ड्रायव्हर हमको नहीं है ड्रायव्हर. अरे हो मिंट किया ना, वो है हम. अरे इधर इधर उधर क्या ऐसा वाकडा तिकडा? अरे हा ड्रायव्हर. मला एक सांगा, या शोला कोण डायरेक्टर आहे का? असं हवेवर सोडलेत सगळे? अरे सगळे वारेवर सुटलेत का? अरे कुठली डायरेक्टर आहे का नाही? डायरेक्टर सर, डायरेक्टर सर. आलो सर. काय झालं सर? आई मी इथे तुला महत्वाच्या कामासाठी बोललेलो आहे बरं का? आम्ही असा डिसिजन घेतलेला आहे, असा डिसिजन घेतलेला आहे की आपला जो 15वा स्पर्धक आहे तो आम्ही फायनल केलेला आहे. आणि 15वा स्पर्धक आहे हा. सर हे इथे मला लावून स्टार मला मिळालंय मगाशी, आपण ते शूट पण केलं सर. नाही नाही नाही, आपण आता बदलूया. सगळं सोपं आहे. कसं आहे माहिती का? हा गातो छान,
ऍक्च्युअली ह्या गातात छान, त्यांचा आवाज छान आहे, ते दिसतात पण छान. हा गातो छान, ह्याच्याकडे एकच किडनी आहे, म्हणजे आपल्याकडे स्टोरी आहे, ह्याच्याकडे काय आहे, काहीच नाही आहे. सर माझ्या पण डोक्यात तीच आलं होतं सर मग, स्टोरी पाहिजे. सर कसं आहे, गाण्याचा शो असला तरी गाणं महत्वाचं नाही सर, गाणं महत्वाचं नाही, स्टोरी पाहिजे. एपिसोडला टीआरपी आला पाहिजे. चालतंय सर, थँक्यू सर. अरे अरे माझा स्टार दे. बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा. वर्ष असं वाटायचं की या माणसासारखं काम करता आलं पाहिजे, नाही जमलं तर निदान त्याचा सहवास तरी मिळाला पाहिजे. आज देवानी ती इच्छा पूर्ण केली की इतक्या जवळून तुझं इतकं विलक्षण काम बघता आलं. म्हणजे तुझी नाटकं तर पाहतोच कायम, पण प्रशांत तुझा करिश्मा कित्येक वर्षांपासून तसाच आहे आणि इथून पुढचीही कित्येक वर्ष तो तसाच राहील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तुला स्टेजवर पाहणं ही मेजवानी आहे आणि ती मेजवानी इथून पुढची 100 वर्ष आम्हाला मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रशांत, वी ऑल लव्ह यू अ लॉट. तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आमच्या सगळ्यांचं. आणि बाकी तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणेच अफलातून कामगिरी केली प्रशांत. आणि इथून पुढच्या मला असं वाटतं प्रत्येक 12,500 13,000 प्रत्येक 500 प्रयोगाला तू इकडे यावंस अशी माझी कळकळीची. धन्यवाद, थँक्यू सो मच. सई, मी आधी हे करू इच्छिते. ब्रिलियंट परफॉर्मन्स होता प्रशांत दादा. तुम्ही गात होता तेव्हा तुम्हाला ऐकतच राहावं असं वाटत होतं आणि फार सुंदर, फार म्हणजे दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली आज असं वाटलं. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आम्हाला काही क्षण तुम्हाला असं बघता आलं. आता म्हणजे खूप विशलिस्ट असते, त्यातली एक इच्छा पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते प्राजू, काही वेगळंच आणि भन्नाट कॅरेक्टर प्रकटलं होतंस, फार आवडलं. बॉडी लँग्वेज पण एकदम वेगळी, मजा आली तुला बघताना. समीरदा मस्त, सगळेच छान, मजा आली, खूप मजा आली. प्रशांत, तुम्ही एकदा हास्य जत्रेत येऊन गेला होतात, परंतु तेव्हा तुम्ही परफॉर्म नव्हतं केलं, तर यावेळी जत्रेत येऊन आणि परफॉर्म करून कसं वाटलं? नाही खरं सांगू का, मी फॅन आहे या जत्रेचा, मी फॅन आहे. म्हणजे मला कंटाळतो तेव्हा मी टाईम बघत नाही, मी सकाळी 5:30 पण बघू शकतो आणि रात्री 1:30 पण बघू शकतो. कसं आहे की मुळात टायमिंग, तुम्हा लोकांचं जे टायमिंग आहे ना ते अप्रतिम आहे. आणि मी तुमची मेहनत बघितली, आली बघितली आणि जिंकली असं तुम्ही काही करत नाही. तुम्ही प्रचंड मेहनत घेतात, रिहर्सल करता, एक एक दिवस अख्खी दिवस रिहर्सल करता आणि रिहर्सल करून तुम्ही इथे उभं राहता. त्यामुळे इथे उभारल्यानंतर एक कॉन्फिडन्स असतो आणि कॉन्फिडन्स असल्यावर आपोआप बाकी सगळ्या गोष्टी छान होतात. आणि आय वॉज वेटिंग मला कधी याच्यात काम करायला मिळतं. तर आता 12,500 निमित्ताने मलाही काम करायला मिळालं आणि आय रिअली एन्जॉयड आणि मला प्रचंड आनंद झाला आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा देतो. थँक्यू, थँक्यू सो मच दादा.